फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ITI पुणे पुलगेट या ठिकाणी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग अँड मेंटेनन्स या बॅचचे ट्रेड प्रॅक्टिकलचा भाग अपूर्ण असताना देखील त्यांची वार्षिक परीक्षा उद्या घेण्यात येणार आहे। तरी ती परीक्षा घेण्यात येऊ नये जोपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होत नाही याबद्दल फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मोहनदादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित मोहिते उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। आंदोलनाचा इशारा दिला असता त्या ठिकाणी संस्थेचे प्राचार्य चव्हाण सर यांची भेट घेऊन बोल महाराष्ट्र न्यूज आणि विद्यार्थी मीटिंग केली असताना त्यातून असा मार्ग काढण्यात आला की परीक्षेनंतर सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्यांनी शुक्रवार आणि शनिवारी संस्थेमध्ये त्यांना विशेष प्रॅक्टिकल शिकवले जाईल असे लेखी देण्यात आले। यावेळी मागणीसाठी फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेचे उपाध्यक्ष अमित मोहिते यांनी ही बाब निदर्शनात आणून दिली। तसेच विद्यार्थी अभिषेक पल्ला यांनी देखील या गोष्टीचे समर्थन केले। तसेच पॅन्थर आर्मीच्या सर्व कार्यकर्त्यांनी देखील फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच बोल महाराष्ट्र न्यूजने देखील असे सामाजिक शैक्षणिक विषय घेऊन यश प्राप्त केले। धन्यवाद। आंबेडकर मेमोरियल औद्योगिक संस्था या ठिकाणी मी अमित मुरलीधर मोहिते विद्यार्थी कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग या ट्रेडला शिकत असून तसेच मी फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन मागासवर्गीय संघटनेचा उपाध्यक्ष आहे। तर जी बॅच चालू झाली आहे 2021 जानेवारी 2021 त्या बॅचमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट होत्या की थेअरटिकल पार्ट हा पूर्ण झाला असून प्रॅक्टिकल पार्ट जो हा इनकम्प्लीट आहे। त्या विरोधामध्ये मी व माझे सहकारी यांनी औद्योगिक संस्थेच्या विरोधामध्ये आम्ही एक अर्ज लिहिला की आमचा असा असा टेक्निकल पार्ट कम्प्लीट झालेला नाही आहे, तो आमच्याकडून टेक्निकल पार्ट कम्प्लीट करून घेण्यात यावा। तरी या विषयाला सुरुवातीला आम्हाला नकार देण्यात आला, परंतु आज या ठिकाणी आम्ही आंदोलन लावण्याच्या हिशोबाने एकत्र जमा झालो होतो। तर आम्ही बोल महाराष्ट्र न्यूजचे संपादक सनी डाडर यांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली आणि ज्यावेळेस प्राचार्य जे कधीही अवेलेबल नसतात ते प्राचार्य या ठिकाणी आज त्यांना थोडीशी जाणीव होती की या ठिकाणी आंदोलन चिघळू शकतं, तर ते आज प्रामुख्याने त्या गोष्टीसाठी उपलब्ध होते। प्रामुख्याने सर्वत्र चर्चा झाल्यानंतर प्राध्यापकांनी आम्हाला जे आहे एक्झाम झाल्याच्या नंतर पुढचे 3 आम्हाला प्रॅक्टिकल करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे। तर हा फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशनचा जो विजय आहे आणि त्यामध्ये मौलाचं योगदान जे आहे बोल महाराष्ट्र न्यूजने आम्हाला जे मौलाचं योगदान दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। नमस्कार, जय भीम। मी अभिषेक पल्ला, मी डॉक्टर आंबेडकर मेमोरियल ITI हा पुलगेटला असून मी इथं शिकत आहे। तरी मी म्हणजे सरांचं काय म्हणणं होतं की तुम्ही येत नाही, सरांचं म्हणणं होतं मान्य आम्ही येत नाही, तुम्ही शिकवलं नव्हतं म्हणून आम्ही येत नव्हतो, पण येणं जाणं मी 10 सायकलवर येतो आणि सायकलवर जातो। मग सर म्हणतात की तुला काळजी नाही, मग मला काळजी नसती तर मी सायकलवर आलो नसतो, मी सायकलवर येतो। मग सर आता म्हणले की तू पूर्ण कर, मग आमचं जेवढं झालं पूर्ण तेवढं केलं आम्ही। आता सरांना प्रिन्सिपल सर 365 दिसले नाहीत। आज आम्ही मेन अक्षरशः म्हणजे ते आंदोलनाच्या ह्याला उतरलो होतो, तर मग शेवटी आमचे प्रिन्सिपल सर प्राचार्य चव्हाण सर हे आज दिसले। मग त्यांनी आज बोलले की मला हे सगळं कळलं होतं, मग प्राचार्य सरांनी आम्हाला काही ह्याच्या अगोदर काय बोलले नाही, आज ते दिसले, आज बोलणं झालं आमचं। आज प्राचार्य सर म्हणले की परीक्षा द्या, त्यानंतर आम्ही 2 तुम्हाला शिकू, एवढं सरांनी लिहून दिलेले। फुले साठे आंबेडकर विचार फाउंडेशन व बोल महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर हे आमच्यासोबत होते, त्यांनी आम्हाला असहकार्य केलं, त्यांच्यामुळे आज हे कार्य झालेलं आहे।